पनवेल महापालिका क्षेत्रातील ओव्हे कॅम्प गावामध्ये रस्ते, स्मशानभूमी, शौचालय, शाळा दुरुस्ती, पथदिव्यांची कामे करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह मंगळवारी पाहणी करून सूचना दिल्या. तसेच यावेळी त्यांनी पाण्याच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चा खारघर तळोजा अध्यक्ष विनोद घरत, शहर अभियंता संजय कटेकर, विठ्ठल मडवी, प्रवीण पाटील, प्रीतम पाटील, रवी म्हात्रे, नंदू म्हात्रे, जितू मडवी यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.